केरळच्या अनेक गावांचा संपर्क अजूनही तुटलेलाच आहे. नौदलाचे जवान अशा संपर्क तुटलेल्या गावात जाऊन ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवत आहेत. पुलकित सोनी यांच्या नेतृत्वाखाली एका गावातून 3 नौसैनिकांच्या पथकानं तब्बल 109 ग्रामस्थांना दोराच्या सहाय्यानं सुरक्षित स्थळी हलवलं. केरळात पाऊस ओसरला असला तरी पाणी अजून वाहून गेलेलं नाही. अनेक ठिकाणी बंधारे फुटलेत, नद्यांवरचे पुलही वाहून गेलेत, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय. RAF जवानांनी पलक्कड जिल्ह्यामध्ये एरुमाचेरी इथं एक तात्पुरता पूल बांधून गावकऱ्यांची सोय केली. अनेक गावांचा संपर्क तुटल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित झालाय. त्यामुळे वायुदलानं अनेक गावांमध्ये हवाई मार्गानं जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचं काम सुरू केलंय. विमानातून अनेक गावांमध्ये पुरवठा केला जातोय. अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तू थेट गावातल्या घरात टाकल्या जात आहेत. विविध राज्यांची पथकं सध्या केरळमध्ये बचाव कार्य आणि मदत कार्यामध्ये सहभागी झाली आहेत. ओडिशाच्या पथकानं केरळात पूरग्रस्त भागामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला, तसंच पुरात अडकलेल्यांना सुरक्षित स्थळी नेलं. अक्षरशः घराघरात रबरी बोटी नेऊन नागरिकांना घरातून लाईफ जॅकेट घालून बाहेर काढण्यासाठी मदत केली. काल काल